मित्रांनो, कधी कधी तुमच्या गाडीचा रिव्हर्स गिअर व्यवस्थित पडत नसेल तर ही व्हिडिओ नक्की पहा. आपल्याला गाडी ज्यावेळी मागे करायची असते आणि आपण रिव्हर्स गिअर टाकत होतो त्यावेळी हा गिअर जो आहे ना रिव्हर्स गिअर तो अटकतो असा आहे बघा, इथे अटकतो तर हा रिव्हर्स गिअर पडत नाही. तर हा का पडत नाही हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आपल्या गाडीचा जो गिअर बॉक्स असतो ना त्यामध्ये सिंक्रोनायझर बेरिंग असतात, ज्या बेरिंग आपल्याला गिअर पुढे करण्यासाठी किंवा म्हणजे गिअर शिफ्ट करण्यासाठी मदत करतात किंवा मग गिअर सिस्टीम जी ती आपली स्मूथ होते त्याच्यामुळे आणि गिअर आपले कुठेही अटकत नाही. ज्या गिअर बॉक्समध्ये सिंक्रोनायझर बेरिंग असतात त्या फक्त फ्रंट गिअरला असतात, त्या रिव्हर्स गिअरला येत नाही काही गाड्यांमध्ये. तर त्याच्यामुळे आपला जो गिअर आहे तो ज्यावेळी आपण रिव्हर्स टाकायला जातो मित्रांनो त्यावेळी नेहमी अटकतो. तुम्हाला मी एक उपाय सांगतो ज्याने तुमचा जो रिव्हर्स गिअर अटकण्याचा प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे दूर होऊन जाईल. मित्रांनो, ज्यावेळी तुमच्या गाडीचा रिव्हर्स गिअर पडणार नाही ना त्यावेळी काय करायचं की आपला जो गिअर आहे तो असा फर्स्टला टाकायचा, त्यानंतर पूर्ण न्यूट्रल करून क्लच सोडायचा आणि पुन्हा एकदा क्लच दाबून आपल्याला हा गिअर रिव्हर्स टाकायचा. तर लगेच तुमचा जो गिअर आहे तो रिव्हर्सला पडून जाईल. इथे सुद्धा बघू शकता लगेच रिव्हर्स कॅमेरा चालू झाला आणि गिअर सुद्धा माझा पडलेला आहे. जर तुमच्या गाडीचा सुद्धा रिव्हर्स गिअर पडत नसेल किंवा इतर कोणाच्या गाडीचा रिव्हर्स गिअर असा पडत नसेल किंवा अटकत असेल अडथळा येत असेल तर तुम्ही ही गोष्ट नक्की करा. तर ही छोटी छोटीशी इन्फॉर्मेशन आहे. कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.